ज्यांनी मंटूचं लिखाण वाचलंय त्यांना हे माहितीच असेल की मंटूचं ते लिखाण हे काळाच्या किती पुढे होतं. म्हणजे सदा हसनदा आपल्यात नसेल, पण मंटो हा कायम आपल्या सोबत राहणार आहे. हे झालं मंटोबद्दल. आता आपण सिनेमाबद्दल बोलूया. हा सिनेमा म्हणजे मंटूचा बायोपिक आहे असं म्हणावं, तर त्यामध्ये मंटूच्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वपूर्ण घटना येतच नाहीत. हां, म्हणजे मंटूच्या कथा दिसतात, थंडा गोष्ट आहे, टोबा टेक्सिंग भेटतो, थंडा गोष्टवरून मंटो विरोधात चालवलेला खटलाही आहे, फाळणीमुळे मंटोच्या मनावर आणि त्याच्या लिखाणावर झालेला खोलवर परिणाम काही प्रमाणात दिसतो, मंटोच्या आयुष्याचा वेदनाकारक शेवट तोही यात आहे, पण मुळात मंटो हा एक विचार होता तो काही या सिनेमात सापडत नाही. मुंबईमध्ये असताना मंटोने गाजवलेली फिल्म इंडस्ट्रीमधली कारकीर्द, ज्योती स्टुडिओमधले दिवस, इस्मत चुगताईबरोबरचं अनामिक नातं, म्हणजे अगर हमारा निकाह होता तो हम दोनों खाक हो जाते असं मंटो इस्मतबद्दल म्हणाला होता, अशा अनेक अर्थपूर्ण गोष्टी ज्या मंटोचं चरित्र या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत ते या सिनेमात सापडत असतात. आपके अफसानों में औरतों के लिए हमेशा एक खास हमदर्दी होती है. हर औरत के लिए नहीं, कुछ तो उसके लिए जो खुद को बेच तो नहीं रही लेकिन लोग उसे धीरे धीरे खरीदते जा रहे हैं, और कुछ उसके लिए जो रात को जागती है और दिन को सोते में डरावना ख्वाब देख टूट जाती है कि बुढ़ापा उसके दरवाजे पर दस्तक दे रहा है. केवल 42 वर्षांचं आयुष्य, पर आयुष्याचा शेवट दारूच्या आहारी जाण्यामुळे झाला. त्या व्यसनामध्ये नंदिता दासला जे नाट्य दिसलं त्यापेक्षा मंटो ज्या बेफिकिरीने जगला त्यामध्ये दिसलं नाही हे जास्त खटकतं. एखाद्या व्यक्तिरेखेचा शेवट हा तेव्हाच शोकात्मक वाटेल, तेव्हाच तो मनाला भिडेल जेव्हा त्याचं कार्यकर्तृत्व ठसठशीतपणे जगासमोर लोकांसमोर मांडलेलं असेल, आणि त्याचीच उणीव या सिनेमात जाणवते. अगर आप मेरे अफसानों को बर्दाश्त नहीं कर सकते तो उसका मतलब ये है कि जमाना ही नाकाबिले बर्दाश्त. ज्यांचं मंटोवर, मंटोच्या लिखाणावर प्रचंड प्रेम आहे त्यांना हा मंटो अपूर्णच वाटेल, आणि ज्यांना मंटो मुळातच माहीत नाही त्यांना मंटोबद्दल काही वाटणारच नाही. नवाजुद्दीन हा आता एकसारखं काम करायला लागलाय की काय असं वाटायला लागतं. हा म्हणजे काही प्रसंगात त्याची देहबोली किंवा उर्दू भाषेवर त्याने केलेलं काम हे प्रभावी वाटतं, पण एक अभिनेता म्हणून तो या मंटोमध्ये काही ॲड करत नाही. बाकी तसं विशेष सांगण्यासारखं नाही, कारण दिग्गज अभिनेते आहेत, पण ते बरेचसे एकेका सीन पुरते. शेवटी एवढंच म्हणेन की मंटोच्या कथा या मराठी आणि हिंदी भाषेमध्ये ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत, पुस्तकंसुद्धा ऑनलाईन अवेलेबल आहेत, ती विकत घेऊन वाचा. मराठी भाषेत त्याचं चरित्र हे मायाबाजार नावाने उपलब्ध आहे, ते सुद्धा जरूर वाचा, म्हणजे मंटोची महती तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल. सध्या तरी नंदिता दासच्या या मंटोला मी देतोय 2 पॉपकॉर्न. बरं, मी काय मंटो सिनेमाचं राहू दे, चॅनल महत्त्वाचं आहे. अद्भुत चॅनल जे आहे ना, त्या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, त्याच्यावरती कमेंट टाका, ते व्हिडिओ शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी काय म्हणतो तर हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा.